हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. एमपीएससी सराव प्रश्नसंच याच्यातला आपला हा दुसरा भाग असणार आहे. या अगोदर आपण पहिला भाग कव्हर केला होता. ओके, पहिल्या भागामध्ये आपण दररोज भागामध्ये 1 ते 50 प्रश्न असे कव्हर करतोय. तर आजचा हा दुसरा भाग असणार आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 51 पासून तो पुढचा भाग असणार आहे 100 पर्यंत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले लेक्चर असेल. ओके, दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करा. ठीक आहे, आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत फर्ग्युसन कॉलेज चालवलं जात होतं. या कॉलेजचे किंवा या सोसायटीचे, हां, या फर्ग्युसन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून यांची वर्णी लागली. याचवेळी त्यांनी विद्यार्थी निधी ही योजना काढली, तर ती व्यक्ती कोण? हां, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे, यांचं अचूक उत्तर येतं ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. हे काय आहे त्याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे. आता अचूक उत्तर, ठीक आहे, ह्याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर हे व्यक्ती कशा संदर्भात येतात? तर ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी 1884 मध्ये स्थापन करण्यात आली, याच्यामध्ये स्थापनेमध्ये या लोकांचा वाटाणा खूप महत्वाचा आहे. ओके, या डेक्कन एज्युकेशन सोसायटी जेव्हा स्थापन झाली याच्यामध्ये यांचा वाटा महत्वाचा आहे, हे लक्षात असू द्या. या सोसायटीच्या मार्फतच 1885 मध्ये काय सुरू केलं होतं? फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं होतं. ओके, फर्ग्युसन कॉलेज. ठीक आहे, हे फर्ग्युसन कॉलेज या सोसायटी मार्फत सुरू झालं होतं, डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत. ठीक आहे, हा आपला पहिला प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर एक थोडंसं महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण पाहूया. ती इन्फॉर्मेशन कशा संदर्भात आहे ते म्हणजे, आता महर्षी धोंडो केशव कर्वे आपला जो अगोदरचा प्रश्न होता याचं उत्तर होतं. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एका व्यक्तीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता, ती व्यक्ती म्हणजे विश्वनाथ नारायण मंडलिक. ओके, पहिली गोष्ट. आणि दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे विनायक लक्ष्मण सोमन, म्हणजे जे त्यांचे प्राथमिक शाळेतले शिक्षक होते, विनायक लक्ष्मण सोमन आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. विश्वनाथ नारायण मंडलिक म्हणजे कोण? की ज्यांनी नेटिव ओपिनियन सुरू केलं. काय सुरू केलं? नेटिव ओपिनियन. ओके, हे लक्षात असू द्या. आणि विनायक लक्ष्मण सुमन. त्याच्यानंतर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे याच्यामध्ये. एक म्हणजे विधवा विवाह उद्योजक मंडळ. ओके, आणि विधवा विवाह उद्योजक मंडळी. जर पुढं कर, याच्यामध्ये ना विधवा विवाह उद्योजक मंडळी म्हटली, विधवा विवाह उद्योजक मंडळी. मंडळी स्थापना कोणी केली म्हटलं? तर महर्षी कर्वे येतात. 1893 त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. 2 वर्षांनी म्हणजे 1895 याचं रूपांतर नाव केलं होतं, विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी असं नावामध्ये चेंज केला होता. ठीक आहे, कोणी? महर्षी कर्वे यांनी. आता दुसरा प्रश्न राहतो याच्यामध्ये, विधवा विवाह उद्योजक मंडळ, विधवा विवाह उत्तेजक मंडळ हे कोणी स्थापन केलं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं आहे न्यायमूर्ती रानडे, 1865. न्यायमूर्ती रानडे. फरक कळला? फरक कळला का? न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे ज्यांना म्हणतो ते येतात. म्हणजे विधवा विवाहोद्योजक मंडळी म्हटलं, महर्षी कर्वे लक्षात घ्या, वर्ध्याला स्थापना केली होती 1893, 2 वर्षांनी त्याचं नाव चेंज केलं, विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी. आणि मंडळ म्हटलं न्यायमूर्ती रानडे 1865. ठीक आहे, आय होप हे क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, भीमा प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये उजनी हे धरण बांधण्यात आले? सोलापूरमध्ये उजनी धरण आहे डेफिनेटली, तर हे तालुका येतोय माढा, कारण सोलापूरमध्ये जवळजवळ 11 तालुके आहेत. ओके, त्या तालुक्यातला कोणत्या तालुक्यामध्ये उजनी धरण आहे असं म्हटलं तर तो माढा तालुका येतो. कोणता? माढा. ठीक आहे, सिम्पलचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण हा विषय घटनेच्या 7व्या परिशिष्टामधल्या कोणत्या सूचीमध्ये अंतर्भूत आहे? ठीक आहे, राज्यसूची, संघसूची, समवर्ती सूची आणि यापैकी नाही. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे समवर्ती सूची. शिक्षण म्हटलं तर तो आता कुठे येतो? समवर्ती सूचीमध्ये आहे. कारण पहिला शिक्षण हा विषय कुठं होता? राज्यसूचीमध्ये होता. ठीक आहे, आता राज्यसूचीमधनं याला ट्रान्सफर कुठे केलं? समवर्ती सूचीमध्ये. हां, राज्यसूचीमधनं समवर्ती सूचीमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनं नेलं? तर जो 42वी घटनादुरुस्ती होती, 42वी घटनादुरुस्ती 1976 या घटनादुरुस्तीनं शिक्षण हा विषय काय झालाय? राज्यसूचीतून समवर्ती सूचीत गेलाय. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न एकदम सिंपलचा आहे,
जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्ड याची स्थापना कोणी केली असं म्हटलंय. जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्ड, त्याचं अचूक उत्तर येतं आहे लॉर्ड रिपन. हां, लॉर्ड रिपन. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला, तर लॉर्ड रिपन यांनी केला. कोणता कायदा? स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा. कधी केला? मे 1882 हे इयर लक्षात घ्या आणि ही गोष्ट लक्षात असू द्या. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा, स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणी केला? लॉर्ड रिपन यांनी केला. आणि या कायद्यामुळं त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक म्हटलं जातं. आणि याच्यामुळंच तुम्हाला हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हे जे जिल्हा लोकल बोर्ड असतील किंवा तालुका लोकल बोर्ड असेल याची निर्मिती करण्यात आली. ओके, याच्यानुसार कशामुळं? सर, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केल्यामुळं, लॉर्ड रिपन. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष एन जी चंदावरकर कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? म्हणजे काँग्रेसचं जे अधिवेशन आहे ते. सिम्पलचं उत्तर आहे 1900 अधिवेशन. काँग्रेस कुठं झालं होतं अधिवेशन? लाहोर या ठिकाणी. ठीक आहे, तर एक प्रश्न इथे लक्षात राहू द्या, तो म्हणजे तर हे मराठी अध्यक्ष आहेत, पहिले मराठी, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष एन जी चंदावरकर 1900 लाहोर. पुढचा प्रश्न आहे, शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? बंदी कोणी घातली? तर याचं करेक्ट उत्तर आहे लॉर्ड डफरिन. कारण काँग्रेसची स्थापना ही डफरिन यांच्या कार्यकाळातच झाली होती, तर त्यांनीच ती बंदी घातलेली आहे. ठीक आहे, सिम्पलचा प्रश्न आहे. पुढचा आहे, भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदाराचं वय 21 वर्ष करण्यात आलं? म्हणजे मतदाराचं जे वय 21 वर्ष 18 करण्यात आलं. तर हे केलं कोणी? राजीव गांधी सरकार. केलं कोणी? राजीव गांधी सरकारने. आता हे लक्षात असू द्या, याच्यासाठी तुम्हाला लगेच लक्षात येणं गरजेचं आहे, ती म्हणजे 61वी घटनादुरुस्ती. कोणती घटनादुरुस्ती आहे यामध्ये? 61वी घटनादुरुस्ती. हे तुम्हाला या ठिकाणी समजणं जास्त गरजेचं आहे. ओके, 61वी घटनादुरुस्ती. ही घटनादुरुस्ती किती सालाची होती? 1988 सालाची होती. आणि या घटनादुरुस्तीनंच काय केलं होतं? तर 21 वर्ष 18 वर्ष वय केलेलं होतं. ओके, मग हे इम्प्लिमेंटेशन कधीपासून सुरू झालं? तर 1989 पासून या घटनादुरुस्तीचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. कारण इम्प्लिमेंटेशन तेव्हा झालं, मग ते इयर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय झालं होतं? सरकारनं काय केलं होतं? तर जे तरुण लोक आहेत त्या तरुण लोकांची मतं राजीव गांधी सरकारला जास्त मिळावी याच्यासाठी त्यांनी ही घटनादुरुस्ती केली होती. याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला? दुसरा आणखी एक गोष्ट झाली चेंजेस, तो म्हणजे जे निवडणूक आयोग होता तो सुरुवातीला 1 सदस्य होता. यांनी ही घटनादुरुस्ती केल्यामुळं तो निवडणूक आयोग काय झाला? 3 सदस्य झाला. म्हणजे 1 मुख्य निवडणूक आयुक्त आणि सहाय्य करण्यासाठी इतर 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. राजीव गांधी सरकारनंतर परत व्ही पी सिंग सरकार आलं. व्ही पी सिंग सरकारनं काय केलं? हे जे 2 निवडायचे होते ते पुन्हा काढून टाकले, फक्त 1 सदस्य आयोग करून ठेवला. 1 सदस्य. त्याच्यानंतर नरसिंहराव सरकार आलं. नरसिंहराव सरकारनं काय केलं? त्या 1 सदस्याचा पुन्हा 3 सदस्य केला. 1 सदस्याचा पुन्हा 3 सदस्य केला. आणि तेव्हापासून म्हणजे 1993 पासून जो आजपर्यंत, ऑक्टोबर 1993 पासून ते आजपर्यंत, हा जो निवडणूक आयोग आहे, निवडणूक त्याच्यामध्ये 1 मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि इतर 2 मदतीला आयुक्त असतात. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जॅक्सनच्या खुनासाठी खालीलपैकी कुणाला फाशी दिली गेली नाही? ओके, राज्यसभा मुख्य 2017 विचारलं होतं. जॅक्सनचा खून झाला तेव्हा अनंत लक्ष्मण खानेर यांना तर डेफिनेटली फाशी दिली होती. यामध्ये कृष्णाजी गोपाळ सुर्वे यांनासुद्धा फाशी दिली आहे आणि दत्तात्रय पांडुरंग जोशी यांनासुद्धा फाशी दिली आहे. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की कुणाला फाशी दिली गेली नाही, तर ते उत्तर येतं दत्तात्रय पांडुरंग जोशी जे आहेत ना, यांना फाशी दिली गेली नाही. कारण हे माफीचे साक्षीदार झाले होते. काय झाले होते? माफीचे साक्षीदार. त्याच्यामुळे यांना सोडण्यात आलं, माफीचे साक्षीदार. त्याच्यामुळे यांना फाशी दिली का? नाही. सिम्पलचा प्रश्न होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकार रद्द केले? संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकार रद्द केले, तर याचं उत्तर येतं 26वी. ओके, 26वी घटना दुरुस्ती. कारण तुम्हाला यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, 26वी म्हटलं संस्थानिकांचे तनखे आणि विशेष अधिकार रद्द केले. आणि दुसरी घटनादुरुस्ती होती म्हणजे 28वी. या 28व्या घटनादुरुस्तीनं जे ICS अधिकारी होते त्यांचे जे विशेष अधिकार रद्द केले, परंतु त्यांच्या ज्या सेवा शर्ती आहेत
आता ह्या सेवा शर्ती निश्चित करण्याचा अधिकार संस्थेला देण्यात आला. ओके, ही 26 आणि 28 घटना दुरुस्ती महत्त्वाची. ठीक आहे, परीक्षेत विचारलं होतं तुम्हाला संस्थाने का चेतन की कोणत्या घटना दुरुस्तीने म्हटलं 26वी, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध खालीलपैकी कोणी जोडलाय. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे दांडेकर व्रत. आता एक लक्षात घ्या, किमान उष्मांकाशी संबंध म्हणजे असं का म्हटलं, कारण सुरुवातीला जे किमान म्हणजे दरडोई, ओके, मासिक उत्पन्न कन्सिडर करताना दरडोई मासिक खर्चाची पातळी ही दारिद्र्यानुसार किंवा कॅलरीनुसार पहिल्यांदा कोणी सांगितलं, तर पी डी ओझा यांनी सांगितलं होतं. पी डी ओझा यांनी काय केलं होतं, तर 2250 दरडोई मासिक कॅलरीचं जे लिमिट होतं तर ते 2250 कॅलरी होतं. या 2250 कॅलरीपेक्षा कमी असेल हे कन्सिडर केलं होतं, ह्यांनी दर कॅलरीचा निकष लावला होता पीडीओचा. दांडेकर व्रत्यांनी त्यांनीच त्याला फॉरवर्ड केलेलं होते, लक्षात असू द्या. त्यामुळे दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडलाय, अचूक उत्तर येतं दांडेकर व्रत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं 2020 हे वर्ष सुशासन संकल्प वर्ष म्हणलंय. सुशासन संकल्प म्हणलं की त्याचं उत्तर येते हरियाणा. ओके, सुशासन दिवस कधी साजरा केला जातो म्हटलं की 25 डिसेंबर. केव्हापासून साजरा केला जातोय म्हटलं की 2014 पासून. आणि सुप्रशासन निर्देशांक पहिल्यांदा कधी डिक्लेअर करण्यात आले असं जर विचारलं तर ते येतात 25 डिसेंबर 2019. सुप्रशासन निर्देशांक 25 डिसेंबर 2019 पासून डिक्लेअर केले गेले आहेत, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, आगरकरांच्या पश्चात -- यांनी वासुदेव पटवर्धन यांच्या सहकार्यानं सुधारक चालवलं, तर त्याचं उत्तर येतंय सीताराम पंत देवधर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे ना तो करेक्ट आहे. ठीक आहे, आता सुधारक सुरुवात कधी केली 1888, पण अगोदर आगरकरांकडे सुधारक नव्हतं. आगरकर म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं, एक म्हणजे 2 जानेवारी 1881 आणि दुसरी तारीख येते 4 जानेवारी 1881. 2 जानेवारी 1881 आणि 4 जानेवारी म्हणजे लोकमान्य टिळकांनी जी 2 पत्रं सुरू केली होती ती पत्रांच्या बद्दलची माहिती. आता एक लक्षात घ्या, 2 जानेवारी 1881 लोकमान्य टिळकांनी कोणतं पत्र सुरू केलं, तर ते होतं मराठा. कोणतं होतं? मराठा. आता मराठा जे होतं तर ते मराठी भाषेतून होतं का? नाही, इंग्रजीमधून होतं. काय? इंग्रजी भाषेतून. आणि याचं जे संपादक होतं तर ते कोण करत होते? स्वतः टिळक करत होते, लोकमान्य टिळक, कारण त्यांनीच ते सुरू केलेलं होतं, हे लक्षात आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 4 जानेवारी, दुसरी तारीख लक्षात घ्यायची, 4 जानेवारी. 4 जानेवारी 1881 कोणतं पत्र सुरू केलं होतं, तर ते पत्राचं नाव येतं केसरी. कोणतं पत्र सुरू केलं होतं? केसरी. आणि या केसरी पत्राचं, केसरी जे पत्र होतं, या केसरी पत्राचं संपादक पद कोणाकडे देण्यात आलं होतं, तर ते होतं आगरकरांकडं. कोणाकडे दिलं होतं? आगरकरांकडं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. केसरी कशामधून होतं? मराठीमधून होतं. आणि हे आगरकरांकडं म्हणजे 1881 पासून जवळजवळ 1887 पर्यंत आगरकरांनी केसरी सांभाळलं. पण नंतर कसं झालं, टिळक आणि आगरकरांमधल्या झालेला वाद, आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, त्यामुळं टिळकांनी काय केलं, आगरकरांनी काय केलं होतं, या केसरीचा राजीनामा दिला आणि 1888 साली सुधारक चालवलं. त्यानंतर काय झालं, 1895 पिरियड बघा, आगरकरांचा मृत्यू. ठीक आहे, आगरकरांचा मृत्यू झाल्यानंतर हे जे सुधारक होतं तर ते वासुदेव पटवर्धन आणि सीताराम पंत देवधर यांनी चाललं. ठीक आहे, वासुदेव पटवर्धन आणि सीताराम पंत देवधर यांनी चाललं. ओके, समजलं सगळं? ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून कोणती विधानं बरोबर आहेत ते ओळखा असं म्हटलंय. ठीक आहे, फिलिप्स वक्रानुसार चलनवाढ आणि बेरोजगारी यांच्यामध्ये समप्रमाण असतं. चलनवाढीचा दर कमी असेल तर बेरोजगारीचा दर जास्त असतो, आणि चलनवाढीचा दर जास्त असतो तर बेरोजगारी दर कमी असतो. म्हणजे फिलिप्स वक्रानुसार दोन्ही गोष्ट. फिलिप्स वक्र म्हणजे कसं लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये तुम्हाला हे कसं असतं, जो चलनवाढ आहे, चलनवाढ, चलनवाढीचा दर आणि चलनवाढ, हे कसं असतं, बेरोजगारीच्या दराशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. इन्व्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाणात असतं. ओके, हे बेरोजगारीचा दर, बेरोजगारी, चलनवाढ आणि बेरोजगारी, म्हणजे चलनवाढ झाली तर बेरोजगारी, चलनवाढ वाढली, चलनवाढ एकदम वाढवली, बेरोजगारीचा दर काय होणार आहे, कमी येणार आहे. किंवा चलनवाढ जर कमी झाली तर बेरोजगारीचा दर जास्त होणार आहे. याचा अर्थ हे एकमेकांशी कसा आहे, वाईस वर्सा आहे. वाईस वर्सा म्हणजे विरुद्ध आहे. त्यामुळं फिलिप्स वक्रानुसार चलनवाढ व बेरोजगारीचा यांच्यामध्ये सम प्रमाण असतं का? डेफिनेटली नाही आहे. यांच्यामध्ये असतं ते व्यस्त प्रमाण असतं. ओके, फिलिप्स वक्रानुसार. आणि व्यस्त प्रमाण असतं म्हणून हे चुकीचं आहे. म्हणजे चलनवाढीचा दर जर कमी असेल
तर हा बेरोजगारीचा दर जास्त असतो, आणि चलनवाढीचा दर जास्त असेल तर बेरोजगारीचा दर काय असतो, कमी असतो या बद्दल. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, दारू म्हणजे विष असं महात्मा फुले यांचं मत होतं. ओके, दारू म्हणजे विष असं महात्मा फुले यांचं मत होतं, त्यामुळे त्यांनी पुणे महापालिकेला 18 जुलै 1880 ओके पुणे महापालिकेला 18 जुलै 1880 रोजी पत्र लिहिलं होतं. त्या पत्राबद्दल महात्मा फुले यांची प्रशंसा कोणत्या वृत्तपत्रानं केली, तर ती केली होती ज्ञानप्रकाशन. कोणतं पत्र होतं? ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने त्यांची प्रशंसा केलेली होती. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता ज्ञानप्रकाश म्हणजे कुणी सुरू केलं? कृष्णाजी रानडे. कृष्णाजी रानडे यांचं नाव लक्षात घ्या, ज्ञानप्रकाश सुरू करण्यामध्ये महत्त्वाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे ज्ञानोदय. ज्ञानोदय म्हटलं की 1841-42 पिरियड, जे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हे पत्र सुरू केलं होतं. ओके, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हे पत्र सुरू केलं होतं ज्ञानोदय, बरोबर. ज्ञानोदय म्हटलं की पहिले जे संपादक म्हटलं की रे हेनरी व्हॅलेंटाईन. रे हेनरी व्हॅलेंटाईन. आणि ज्ञानोदय म्हणजे कसं होतं त्या पत्रानं, तर त्यांनी बरंचसं कार्य त्यांचं ज्ञानोदय वृत्तपत्राचं म्हटलं, तर हे ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यासाठीच होतं. ओके, ज्ञानसिंधू म्हटलं आहे. ज्ञानसिंधू म्हटलं की वीरेश्वर छत्रे हे नाव तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ज्ञानसिंधू म्हटलं तर कोणतं नाव लक्षात येणं गरजेचं आहे? वीरेश्वर छत्रे. ओके, ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, देशी व्यापार उद्योजक संस्था कोणी स्थापन केली? देशी व्यापार उद्योजक संस्था, सिंपलसा उत्तर प्रश्न आहे. त्याचं अचूक उत्तर आहे सार्वजनिक काका, किंवा त्यांना आपण ग वा जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी असंही म्हणतो. गणेश वासुदेव जोशी किंवा ग वा जोशी आपण या नावानं त्यांना ओळखतो. ओके, ग वा जोशी. ठीक आहे, हेच देशी व्यापार उद्योजक संस्था कोणी सुरू केली, तर त्यांनी सुरू केली होती. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी जर तुम्हाला असं म्हटलं ऐक्यवर्धनी सभा कोणी सुरू केली, ऐक्यवर्धनी सभा असं जर मी तुम्हाला म्हटलं, तर तुमचं उत्तर काय असणार आहे? ऐक्यवर्धनी सभा. ऐक्यवर्धनी सभा. ऐक्यवर्धनी सभा म्हटलं तर आपचं नाव काय असलं पाहिजे? येस, वासुदेव बळवंत फडके. ऐक्यवर्धनी सभा म्हटलं की तुमच्याकडे काय नाव असलं पाहिजे? वासुदेव बळवंत फडके हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधनं अचूक विधान ओळखा म्हटलं. 1821 पुणे येथे संस्कृत कॉलेज सुरू झालं, बरोबर आहे. 1851 त्या संस्कृत कॉलेजचं नाव बदलून पुणे कॉलेज झालं, ते पण बरोबर आहे. म्हणजे लॉ एल्पिन्स्टन यांनी हे कॉलेज सुरू केलेली होती, म्हणजे त्याला सुरुवात केली होतं. आता हे संस्कृत कॉलेज असं का सुरू केलं संस्कृत नावानंच? कारण जेव्हा मराठ्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर जो ब्राह्मण वर्ग होता त्या ब्राह्मण वर्गाला जवळ धरण्यासाठी लॉर्ड एल्पिन्स्टन यांनी जे काय केलं होतं, तर हे संस्कृत कॉलेज सुरू केलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न थोडंसं इंटरेस्टिंग आहे, समजून घेतलं की उत्तर लगेच कळेल. ऑल इंडिया मराठा लीग 19 डिसेंबर 1917 रोजी पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली होती, तर याच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या लोकांचा सहभाग होता? नाव काय आहे? ऑल इंडिया मराठा लीग. ऑल इंडिया मराठा लीग म्हटलं त्याच्यामध्ये तुम्हाला शाहू महाराज बरोबर आहे, भास्करराव जाधव पण येतात, श्रीपतराव शिंदे पण येतात, बाबूराव जयदे पण येतात, पण त्याच्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे येत नाहीत. कारण विठ्ठल रामजी शिंदे, आता ऑल इंडिया मराठा लीग म्हणजे ही ब्राह्मणेतरांच्या ज्या 3 संघटना होत्या, डेक्कन रयत, मराठा राष्ट्रीय संघ आणि ऑल इंडिया मराठा लीग, या 3 संघटनातली ही महत्त्वाची संघटना. आता विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या संघटनेशी संदर्भात येतात? तर ती संघटना आहे मराठा राष्ट्रीय संघ. मराठा राष्ट्रीय संघ, ओके, हे लक्षात ठेवा. मराठा राष्ट्रीय संघ हा सुद्धा पुण्यात स्थापन करण्यात आला होता. ब्राह्मणेतरांच्या संघटना म्हणून या संघटनेला ओळखलं जातं. ओके, विठ्ठल रामजी शिंदे हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 5 सोडून सर्व, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट उत्तर राहील. ओके, आता हा जो मराठा राष्ट्रीय संघ आहे, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ऑल इंडिया मराठा लीग म्हटलं की त्याच्यामध्ये बाबूराव जयदे येतात, आणि विठ्ठल रामजी शिंदे यांचा जो मराठा राष्ट्रीय संघ होता, विठ्ठल रामजी शिंदे यांचा जो मराठा राष्ट्रीय संघ होता, याच्यामध्ये कोणते जेदे येतात? सखारामपंत जेदे येतात. कोणते जेदे येतात? सखारामपंत. म्हणजे बाबूराव जेदे हे ऑल इंडिया मराठा लीगमध्ये आहेत, आणि सखारामपंत जेदे हे मराठा राष्ट्रीय संघमध्ये येतात. म्हणजे जेव्हा यांची जोडी लक्षात ठेवायची, कोणाची? विठ्ठल रामजी शिंदे आणि सखारामपंत जेदे. म्हणजे परीक्षेला काय झालं होतं? डेक्कन रयत समाज जेव्हा स्थापन झाला, तर तो स्थापन झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींचा वाटा होता, म्हणजे त्याच्यामध्ये वालचंद कोठारी, अण्णासाहेब लट्टे हे महत्त्वाची व्यक्ती होते हा या पद्धतीनं. ठीक आहे,
यस ओके इथे मी दिले ऑल इंडिया मराठा लीग जी होती याच्या वतीनं जॉईंट सिलेक्ट कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी भास्करराव जाधव इंग्लंडला गेले होते आणि हे जे मराठा राष्ट्रीय संघ म्हटलं मी आत्ता 1917 त्याच्यामध्ये मी सखाराम पंत जेदे म्हटलं बरोबर आहे का सखाराम पंत जेदे काशीनाथ ठकुजी जाधव त्र्यंबक हरिओट्टे आणि नारायण एरवंडे आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही संघटना स्थापन केली होती तसं परीक्षेला विचारलं होतं तर या संघटनेच्या बद्दल ती संघटना म्हणजे इथं दिलेली आहे ठीक आहे हे म्हणजे आपली डेक्कन रेस समाजाच्या बद्दल विचारलं होतं परीक्षेला तर ते तिथं आपण ऑलरेडी कवर केलं होतं त्याच्यामध्ये अण्णासाहेब लट्टे आहेत मुकुंदराव पाटील वालचंद कोठारी रामचंद्र बेडेकर नारायण टिळक आणि सी के बोले ओके 1916 कारण ही पहिली संघटना होती त्यानंतर दुसरी संघटना मराठा राष्ट्रीय संघ होती आणि तिसरी संघटना ऑल इंडिया मराठा लीग होती ओके आणि याच्यानंतर आलेला ब्राह्मणेतर पक्ष जो महत्त्वाचा पक्ष म्हणून ओळखला जातो तो होता ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्था संघटनांनी महाराष्ट्रामध्ये धर्मप्रसार केला हा जो प्रश्न आहे हा म्हणजे आपण जो गाटाळ सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये दिलेल्या क्रमाने दिलेल्या संघटना आहेत ना त्या घेतलेत याच्यामध्ये चर्च मिशनरी आहे मुंबई बायबल आहे स्कॉटिश मिशनरी आहे लंडन मिशनरी आहे आणि अमेरिकन मिशनरी याचं करेक्ट आन्सर येते वरीलपैकी सर्व बरोबर आहे ओके म्हणजे महाराष्ट्रामध्ये धर्मप्रसार केलेल्या संघटना कोणत्या असं जर विचारलं तर चर्च मिशनरी मुंबई बायबल स्कॉटिश मिशनरी लंडन मिशनरी आणि अमेरिकन मराठी मिशन हे लक्षात असू द्या ठीक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापले आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ म्हटलं की 307,713 आणि क्षेत्र किती व्यापलंय म्हटलं तर 9.36% किती टक्के म्हणतोय ना म्हणजे याचा अर्थ 9.36% हे आपलं करेक्ट आन्सर पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून बरोबर असलेली विधाने ओळखा ठीक आहे पहिलं स्टेटमेंट आहे एक स्टेटमेंट पाहत जाऊया ओके म्हणजे आपल्याला त्याच्यावरनं आन्सर देता येईल 1909 कायद्यानं भारत मंत्र्यांच्या इंडिया काउन्सिलमधील दोन हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला म्हणजे 1909 जो कायदा होता भारत मंत्र्यांचा जे इंडिया काउन्सिल आहे याच्यामध्ये दोन लोक होती बरोबर ठीक आहे के जी गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी डेफिनेटली बरोबर आहे परीक्षा लक्षात ठेवा ओके कारण 1909 कायद्याच्या दोन गोष्टी भारत मंत्र्याचं जे इंडिया काउन्सिल होतं कोणतं भारत मंत्र्याचं जे इंडिया काउन्सिल होतं त्याच्यामध्ये दोन लोक ॲड करण्यात आली होती आणि जे गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ होतं गव्हर्नर जनरलचं कार्यकारी मंडळ होतं त्याच्यामध्ये एक व्यक्ती ॲड करण्यात आली होती आणि ती व्यक्ती म्हणजे लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा ठीक आहे गव्हर्नर जनरल म्हणजे दोन गोष्टी भारत मंत्र्याच्या इंडिया काउन्सिलमध्ये दोन सदस्य आणि गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये एक सदस्य नेमण्यात आला होता हे लक्षात घ्या ठीक आहे याच्यामुळं याचं उत्तर येतं तिन्ही विधानं बरोबर आहेत मग दोन सदस्य कोण होते के जी गुप्ता होते आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे भारत मंत्र्याच्या इंडिया काउन्सिलमध्ये होते आणि लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा हे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये नेमणूक झालेली व्यक्ती होती त्यामुळे इथं तुम्हाला हे दोन्ही पॉईंट तिथं लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट राहील ओके आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल ठीक आहे येस पुढचा प्रश्न आहे शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक डॅश डॅश यांनी काँग्रेस रेडिओकरिता उपकरणं व तंत्रज्ञान पुरवली ओके याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे नानक मोटवानी ओके नानक मोटवानी राज्यसेवा पूर्व मुख्य 2016 विचारलं होतं नानक मोटवानी हे शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक होते आणि यांनी से काँग्रेस रेडिओ म्हणजे जे 1942 आंदोलन होतं त्याच्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव येतं जे भूमिगत रेडिओ किंवा काँग्रेस रेडिओ म्हणून ओळखलं जातं त्यामध्ये जे नाव येतं ते म्हणजे उषा मेहता चंद्रकांत बाबूबाई झवेरी विठ्ठलदास झवेरी हे झवेरी ब्रदर्स त्याचबरोबर बाबूबाई खाकर हे एक नाव येतं त्यामध्ये बाबूबाई खाकर ही सर्व व्यक्तींचं त्यामध्ये योगदान आहे तर हे लक्षात असू द्या तर याचं मालक कोण होते त्यांनी तंत्रज्ञ पुरवलं तर ते नानक मोटवानी आता राहिला प्रश्न राम मनोहर लोहिया कारण हे जे भूमिगत रेडिओ केंद्र चालवण्यात येत होती तरी कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालवण्यात येत होती तर राम मनोहर लोहिया म्हणजे मार्गदर्शन कोणाचं होतं असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे राम मनोहर लोहिया ठीक आहे ओके त्यानंतर सध्या करंट रिलेटेड चर्चेत असलेली न्यूज ती म्हणजे ऑगस्ट 2020 मधली का तर महाराष्ट्राचे नवे उपलोकायुक्त म्हणून एका व्यक्तीची नेमणूक झाली तर त्या व्यक्तीचं नाव काय तर नाव आहे संजय भाटिया महाराष्ट्राचे उपलोकायुक्त म्हणून त्यांची निवड झाली आता राहिला प्रश्न दुसरा आणखी महत्त्वाचा अरविंद मेहता कोण आहेत अरविंद मेहता तर जो 15वा वित्त आयोग त्या 15व्या वित्त आयोगाचे ते सचिव आहेत 15वा वित्त आयोग जो आहे या वित्त आयोगाचे ते कोण आहेत सचिव आहेत कोण अरविंद मेहता ठीक आहे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हटलं एन के सी
अध्यक्ष म्हटलं NKC. ओके ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. आणि तुमचं उत्तर, आपलं उत्तर म्हणजे उपलोकायुक्त कोण असं जर विचारलं महाराष्ट्राचे, त्यांची आता ऑगस्ट 2020 नेमणूक झाली, तर त्याचं उत्तर येते संजय भाटिया. काय उत्तर येते? संजय भाटिया. देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर कोणी कार्य केलं? सिंपलचं उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे यांनी कार्य केलं. कोणी कार्य केलं म्हटलं की शिवराम जानबा कांबळे, हे काय असणार आहे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. ओके आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, शिवराम जानबा कांबळे म्हटलं, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी कोण? जनक्का शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी कोण? तर ते येतात जनक्का शिंदे. ओके जनक्का शिंदे म्हटलं की तुम्हाला एक सदन लक्षात ठेवायचं आहे, त्या सदनाला आपण काय म्हणतो, सदनाला त्या आपण सदनाला काय म्हणतो, निराश्रित सेवा सदन. काय म्हणतो? निराश्रित सेवा सदन. म्हणजे निराश्रित सेवा सदनाच्या संदर्भात कोणाचं नाव येतं? तर जनक्का शिंदे यांचं नाव त्यामध्ये येतं, एवढं लक्षात असू द्या. ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अजित जोगी 19 मे 2020 रोजी निधन झाले, खालीलपैकी कोणत्या राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री होते? तर कोणत्या राज्याचे होते अजित जोगी? छत्तीसगड. कोणत्या राज्याचे होते? छत्तीसगड. कारण जे तीन राज्य 2000 साली निर्माण झाली, 2000 साली निर्माण झालेली तीन राज्य क्रमानं कशी लक्षात ठेवायची याबाबतची ट्रिक आहे क्रूज. क्रूज म्हणजे CRUZ. इथं आर सायलेंट ठेवलाय, आर सायलेंट म्हणजे लहान घेतलाय. आता यामध्ये यामध्ये तुम्हाला सी म्हणजे काय आहे, सी म्हणजे क्रमानं कोणती झाली, परीक्षेला विचारलं जातं सी म्हणजे कोणतं, छत्तीसगड. सी म्हणजे छत्तीसगड. ओके यू म्हणजे काय, उत्तराखंड. उत्तराखंड म्हणजे ते उत्तरांचल नाव होतं, 2006 साली उत्तराखंड म्हटलं गेलं. आणि झेड म्हणजे काय, झारखंड. ही क्रमाने निर्माण झाली, 2000 सालीच ती तिन्ही राज्य निर्माण झाली, पण त्यांचा क्रम काय असं जर विचारलं, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. तर हे पहिले मुख्यमंत्री होते छत्तीसगडचे अजित जोगी. अजित जोगी म्हणजे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना माहीत असू द्या, त्यांनी UPSC एक्झाम दिलेली होती, पास पण झालेली होती. ठीक आहे, परत ते राजकारणाकडे पळलेले. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकाबाबत खालील विधानामधून अचूक असले मग. ओके त्यांचा जन्म पुणे म्हटले, पुणे आहे का नाही, चिखली या ठिकाणी त्यांचा जन्म होता, त्याच्यामुळं अचूक नसलेलं म्हणजे पहिलंच विधान हे अचूक नाही आहे. ठीक आहे, चिपळूणकर व आगरकर यांच्या मदतीनं त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. येस, चिपळूणकर म्हणजे कोणते, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीनं पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली, डेफिनेटली बरोबर आहे. दुसरं म्हणजे त्यांनी 1895 गोपाळकृष्ण गोखले यांच्या सार्वजनिक सभेच्या ठिकाणावरून हकालपट्टी केली गेली होती. कुणाची केली, आता लक्षात घ्या, या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांची हकालपट्टी केली असं म्हटले, असं आहे का, नाही. सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावरनं त्यांनी कोणाची हकालपट्टी केली होती, तर ते होते न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांची हकालपट्टी केली होती, म्हणून रानडे यांनी पुन्हा डेक्कन सभा नावाचा संस्था सुरू केली होती. ओके तर हे न्यायमूर्ती रानडे यांची हकालपट्टी कोणी केली होती, तर लोकमान्य टिळकांनी केली होती सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावरनं. यामुळं तुम्हाला इथं विचारलंय काय की कोणतं अचूक नसलेलं म्हणजे बरोबर नसलेलं कोण आहे, अ आणि क, म्हणजे तुमचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. ओके त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातीभेद विवेकसार कोणी लिहिले, डॅश डॅश यांनी लिहिले, वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे म्हटलं. तर याच्यामध्ये बरेच ऑप्शन दिलेत, रामय्या व्यंकय्या यावर आहेत, विंकू बाळूजी काळेवार आहेत, जया कर्णी लिंगू. करेक्ट आन्सर येतं तुकाराम तात्या पडवळ. वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातीभेद विवेकसार हे कोणी लिहिलं म्हटलं, तर तुकाराम तात्या पडवळ. तुकाराम तात्या पडवळ का महत्वाचे, तर त्यांनी एक हिंदू या टोपण नावानं लेखन केले. त्यांनी कोणतं टोपण नाव वापरलं होतं, एक हिंदू या टोपण नावाने त्यांनी काय केले, आपलं लेखन केलेलं आहे. ओके हे लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे तुकाराम तात्या पडवळ हे कोणत्या छापखान्याचे स्वतः मालक होते, तर तो त्या छापखान्याचं नाव आहे तत्वविवेचक. तत्वविवेचक लक्ष असू द्या. आणि हे जातीभेद विवेकसार कोणाच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं, अनावरण करण्यात आलं होतं, तर ते आपले महात्मा फुले होते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. एवढं हे पहिलं इम्पॉर्टंट आहे. आता राहिला प्रश्न, रामय्या व्यंकय्या वरू आणि वेंकू बाळूजी काळू हे दोघं कोण होते, तर हे होते मुंबईमधले कंत्राटदार, बांधकाम कंत्राटदार आहेत. मुंबईमधले
बांधकाम कंत्राटदार होते, कोण? रामय्या वेंकय्या अय्यावरू आणि वेंको बाळोजी काळेवर. ओके, मुंबईमधलं जे बांधकाम कंत्राटदार होते ना. ओके, आणि यांनी काय केलेलं होतं, जो सत्यशोधक समाज आहे या सत्यशोधक समाजाला छापखाना भेट दिला होता. सत्यशोधक समाजाला छापखाना भेट दिला होता, ठीक आहे, हे लक्षात होतं. जया कराडी लिंगू हेही सत्यशोधक समाजाचे जेव्हा पुण्याला मुंबईला स्थापना झाली होती त्या स्थापनेमध्ये यांचं योगदान. पुढचा प्रश्न आहे धर्मविवेचन. पुढचा प्रश्न आहे धर्मविवेचन शिशुबोध हे ग्रंथ कोणी लिहिले. धर्मविवेचन शिशुबोध हे ग्रंथ म्हटलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर येतात, हे लक्षात ठेवा. धर्मविवेचन शिशुबोध हे ग्रंथ कोणाचे आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सुद्धा आपण दादोबा पांडुरंग तरखडकरांना ओळखतो. आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण, तर आत्माराम पांडुरंग तरखडकर म्हणजे 1867 साली जो प्रार्थना समाज स्थापन झाला होता, प्रार्थना समाज, ठीक आहे, 1867 या प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर येते आत्माराम पांडुरंग तरखडकर. राघव भांडारकर म्हटलं तर तुम्हाला यांचा ग्रंथ माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेला याच्यावरच प्रश्न विचारला होता अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण असं परीक्षेला विचारलं होतं, तर हे त्यांचं नाव येतं. किंवा वैष्णविजम शैविजम अँड अदर मायनर रिलिजन्स हा ग्रंथ कोणाचा, तर राघव भांडारकर यांचा आहे. आता बाबा पद्मनजी म्हटलं की तुम्हाला एवढं माहीत असतं यमुना पर्यटन ही जी सामाजिक कादंबरी म्हणून ओळखले जातात. बाबा पद्मनजी म्हटलं की तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे त्यांचं आत्मचरित्र. आत्मचरित्र कोणत्या नावानं होतं बाबा पद्मनजी यांचं, बाबा पद्मनजी यांचं आत्मचरित्र कोणत्या नावानं होतं, तर ते नाव आहे अरुणोदय. काय नाव आहे, अरुणोदय नावानं त्यांचं आत्मचरित्र होतं. आणि अरुणोदय हे एक पत्र पण होतं, अरुणोदय हे एक वृत्तपत्र पण होतं, ठीक आहे, लक्षात येते का, मी थोडं लिंक देतोय. अरुणोदय हे एक वृत्तपत्र पण होतं कारण या वृत्तपत्रानं बातमीदार नेमण्याची प्रथा पहिल्यांदा दिली. ते त्यांचं नव्हतं, बाबा पद्मनजी यांचं अरुणोदय वृत्तपत्र नव्हतं. अरुणोदय नावाचं एक वृत्तपत्र पण आहे आणि त्यांनी काय केलेलं होतं, तर बातमीदार नेमण्याची प्रथा नेमली होती. बातमीदार जे नेमायचे आहेत तर ती प्रथा त्यांनी नेमली होती. बातमीदार नेमण्याची प्रथा ही ह्यांच्यामुळं आली. कोणामुळं, तर अरुणोदय पत्रामुळं. ठीक आहे, मग माझा प्रश्न असा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे, हे अरुणोदय कोणी सुरुवात केली होती, अरुणोदय वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली होती. हॅशटॅग टाकायचं, अरुणोदय म्हणायचं आणि नाव लिहायचं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आय होप हे तुमचं ऑल क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी या महात्मा फुले यांच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली. गुलामगिरी या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली असं म्हटले. ठीक आहे, सिम्पलचा प्रश्न आहे. येस, सिम्पलचा प्रश्न आहे गुलामगिरी या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली. ऑप्शन दिलेत कृष्णराव भालेकर, रामय्या वेंकय्या अय्यावरू, नारायण मेघाजी लोखंडे आणि सदाशिवराव गोवंडे. ठीक आहे, आता गुलामगिरी पुस्तक म्हटलं याची द्वितीय आवृत्ती म्हटलं की रामय्या वेंकय्या अय्यावरू ही व्यक्तींनी काढलेली होती, ही लक्षात असू द्या. रामय्या वेंकय्या अय्यावरू म्हणजे कंत्राटदार होते हे आपण मगाशीच पाहिलं. पुण्यामध्ये 1911 साली सत्यशोधक समाजाचं हे जे पहिलं अधिवेशन झालं या पहिल्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. म्हणजे तुम्हाला सत्यशोधक समाजाची जी अधिवेशनं झाली तर पहिलं अधिवेशन होतं पुण्याला, ओके, त्याचे अध्यक्ष होते रामय्या वेंकय्या अय्यावरू. दुसरं अधिवेशन झालं 1912 ते कुठं झालं होतं, नाशिकला झालं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर संतू लाड, संतूजी लाड किंवा डॉक्टर संतू लाड. संतू लाड यांच्याबद्दल लक्षात ठेवताना दोन गोष्टी लक्षात ठेवा, यांचं योगदान सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये पण येतं, पण जी 18 ऑक्टोबर 1906 डिप्रेस क्लास मिशन सुरू केलं होतं वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी, तर त्या डिप्रेस क्लास मिशननं जो परळ येथे दवाखाना काढला होता त्या ठिकाणी त्यांनी सेवा दिली होती डॉक्टर संतू लाड. तिसरं अधिवेशन कुठं झालं होतं, ठाण्याला झालं होतं 1913, ओके, ठाणे येतं. आणि चौथं अधिवेशन कुठं झालं होतं, तर ते झालं होतं 1914, ते झालं होतं सासवडला. कुठं झालं होतं, सासवडला. तर हे त्याचा क्रम आहे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण राहिले होते त्या संदर्भामध्ये दिलेला. ठीक आहे, 1911, 12, 13 आणि 14, ओके, लक्षात असू द्या. तर रामय्या वेंकय्या अय्यावरू यांनी गुलामगिरी या महात्मा फुले यांच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती काढली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित झाला. हा ग्रंथ प्रकाशित होण्यासाठी कोणी मदत केली. सिंपल आहे, मोरोविठ्ठल वाळवेकर, मोरोविठ्ठल वाळवेकर. पुढचा प्रश्न आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी हा आत्मचरित्र कोणाचं आहे.
सिंपल आहे, पंडित रमा सॉरी रमाबाई रानडे, म्हणजे न्यायमूर्ती रानडे जे होते, न्यायमूर्ती रानडे किंवा त्यांना आपण काय म्हणतो महादेव गोविंद रानडे, यांच्या पत्नी यांचं ते आत्मवृत्त आहे रमाबाई रानडे यांचं. काय नाव आहे त्याला, तर आमच्या आयुष्यातील काही आठवणी, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाच्या निवडीचा छापले जात होते, हायकोर्टाचं निव जे दाखले होते, दाखले दाखले हायकोर्टाचे जे निकाल होते ते छापले जात होते, लक्षात ठेवा. नेटिव्ह ओपिनियन, हां नेटिव्ह ओपिनियन, हां विश्वनाथ नारायण मंडलिक, काय म्हटलं जातं त्यांना, विश्वनाथ नारायण मंडलिक हे त्याचे संपादक होते, विश्वनाथ यांनी सुरू केलं होतं नेटिव्ह ओपिनियन. आणि हे जे अरुणोदय, अरुणोदय म्हटलं तर लक्षात राहू द्या बातमीदार नेमण्याची प्रथा, अरुणोदय म्हटलं बातमीदार नेमण्याची प्रथा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 1912 अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सेवा सदनच्या वतीनं कोण गेल्या होत्या, काशीबाई कानेटकर. कोण गेल्या होत्या, काशीबाई कानेटकर गेल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1912 कोल्हापुरात गडकऱ्यांचा उठाव झाला होता, गडकरी उठाव म्हटलं की परीक्षा लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये पण विचारले, बऱ्याच गोष्टीमध्ये पण याबद्दल विचारले, गडकरी यांचा उठाव म्हटलं तर 1844 हे लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. ओके, 1844. आता ब्रिटिशांनी जेव्हा हस्तक्षेप म्हणजे इंग्रजांचा हस्तक्षेप जेव्हा सुरू झाला होता कोल्हापूर संस्थानात, कशावरनं केला त्यांनी, तर त्यांनी काय केलं होतं, एक जो दिवाण नेमला होता, दिवाणाचं नाव काय त्या त्या दिवाणानं काय केलं होतं, त्या गडकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या, तर त्या दिवाणाचं नाव होतं दाजी कृष्ण पंडित, जो तिथला दिवाण होता त्यानं, दाजी कृष्ण पंडित. त्यामुळं जे चिडलेले गडकरी होते तर त्यांनी काय केलं, तर तिथं उठाव केला होता 1844. मग या उठावामध्ये कोणते महत्त्वाचे लोक किंवा कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती अग्रेसर होत्या, त्यामध्ये पहिलं नाव येतं सुभाना निकम. काय नाव आहे, सुभाना निकम. दुसरं नाव येतं रामजी सबनीस. तिसरं नाव येतं दिनकर गायकवाड. अलग लक्षात, गडकऱ्यांचा उठाव जो झाला 1844 तर हे दिवाण नेमले होते दाजीकृष्ण पंडित, यांनी काय केलं होतं, तर हे गडकरी जे होते कोल्हापूरचे त्यांच्या जमिनी काढून घेतल्या होत्या, त्यामुळे हे उठावकर्तेमध्ये महत्त्वाचे लोक कोण येतात, तर ही तीन नाव नेतृत्व करणार. पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचं नाव काय होतं. ओके, मिस क्लार्क वसतिगृह. धारासना सत्याग्रह हे अत्यंत हृदयद्रावक घटना होती असं कोणी म्हटलं, तर पत्रकार वेब मिलर, हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कारण यांनी ते वृत्तांकन एवढा भारी केलं होतं की याची पूर्ण जगान दखल म्हणजे बऱ्याच लोकांनी दखल घेतली होती, म्हणून हे जास्त चर्चेत होतं. ओके, धारासना सत्याग्रह, धारासना सत्याग्रह म्हटलं की कोण चर्चेत येतात, तर सरोजिनी नायडू, सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे, वायव्येकडील प्रांतासाठी अहमदाबाद येथे महसूल मंडळाची स्थापना कोणी केली, विल्यम बेंटिक. अहमदाबाद वायव्य प्रायगडी प्रांतासाठी अहमदाबाद महसूल मंडळ म्हटलं विल्यम बेंटिक, हे काय आहे त्याचं अचूक उत्तर आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे विल्यम बेंटिक. सेशन जज हे पद कोणी निर्माण केलं, विल्यम बेंटिक. सेशन जज किंवा सेशन कोर्ट हे जे स्थापना केली विल्यम बेंटिक. सती प्रतिबंधाचा कायदा जो 1829 करण्यात आला त्याचे उत्तर काय येतं, विल्यम बेंटिक. सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला, त्यावर हिंदू लोकांच्या वतीनं राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती, तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती येते जगन्नाथ शंकर शेट. ओके, जगन्नाथ शंकर शेट यांची सही होती, याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे काय तुमचं अचूक उत्तर आहे. ओके, जगन्नाथ शंकर शेट यांची त्यामध्ये सही होती, हे लक्षात असू द्या. खालील विधानातून योग्य विधान निवडा म्हटलंय. ठीक आहे, दिलंय काय तुम्हाला, दादरा नगर हवेली व दमन दीव केंद्रशासित प्रदेशाचा विलिनीकरण विधेयक 2019, यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी 9 डिसेंबर 2019, बरोबर आहे. ओके, आणि संख्या 9 झाली, नाही पहिली 8 झाली, संख्या किती झाली, 8. आता का सांगतो तुम्हाला, कारण 31 ऑक्टोबर 2019 त्याच्यामध्ये 2 केंद्रशासित प्रदेश तयार झालं, संख्या 9 झाली, आणि त्यामधून आता काय झाले, दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांचं मिक्स केले, त्याच्यामुळे 9 काय झाले, 8 झाले, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर. दादरा नगर हवेली भारतीय संघराज्यात कधी समावेश करण्यात आला, 10 घटनादुरुस्तीनं. ओके, आणि दमन दीवचा कधी करण्यात आला, 11 घटनादुरुस्तीनं. ठीक आहे, सिंपल आहे.
घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? उत्तर येतं 3 महिने. किती काळ म्हटलं की 3 महिने, लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणत्या किरणांचा वेग प्रकाशाच्या किरणाच्या वेगाएवढा होता? कोणत्या किरणांचा वेग प्रकाशाच्या किरणाच्या वेगाएवढा होता? डेफिनेटली गॅमा किरण. गॅमा किरणांचा वेग प्रकाशाच्या किरणाच्या वेगाएवढा होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ओके, एवढं लक्षात घ्या. आता गॅमा किरण, गॅमा किरण म्हटल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात राहू द्या. अल्पाकिरण, एखाद्या मूलद्रव्याच्या किरणोसरी मूलद्रव्यामधून जर अल्पाकिरणांचं निर्गमन झालं तर त्याच्यामध्ये जो अणुअंक आहे, अणुअंक आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे अणुवस्तुमानांक, ह्याच्यामध्ये काय फरक पडतो? प्रश्न लक्षात आला? एखाद्या मूलद्रव्याच्या किरणोसरी मूलद्रव्यामधून अल्पाकिरणांचं निर्गमन झाल्यास अणुअंकामध्ये काय फरक पडतो? जेव्हा अल्पाकिरणांचं निर्गमन होतं तेव्हा अणुअंक 2 कमी होतो, अणुवस्तुमानांक 4 कमी होतो. जेव्हा बीटा किरणांचं निर्गमन झालं तेव्हा काय होतो? हा अणुअंक 1 वाढतो, अणुवस्तुमानांकामध्ये काहीच फरक पडत नाही. आणि जेव्हा गॅमा किरणांचं निर्गमन झाल्यास, ओके, एका किरणोसरी मूलद्रव्यामधून, तर याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही, हे लक्षात असू द्या. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या किरणांची पेनिट्रेटिंग पॉवर ही सर्वाधिक जास्त असते, म्हणजे भेदनशक्ती जास्त असते? तर ती गॅमा किरण असतात. भेदनशक्ती सगळ्यात जास्त कोणाची असते? गॅमा. मग गॅमानंतर बीटा, बीटानंतर काय येणार? अल्फा. याच्या उलट कोणत्या किरणांची आयनन शक्ती सर्वाधिक जास्त असते, म्हणजे आयोनायझेशन पॉवर ही सगळ्यात जास्त असते? तर ते येतात अल्फा, मग बीटा, मग गॅमा. म्हणजे अल्फा किरणांची जी आयनन शक्ती असते ती सर्वाधिक जास्त तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, आय होप हे सगळं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, तो म्हणजे 39वा प्रश्न. इसवी सन 1897 रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर आयोग नेमण्यात आला, बरोबर आहे. वेलबी त्या कमिशनचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना वेलबी आयोग, बरोबर आहे. आयोगावर सदस्य म्हणून दादाभाई नौरोजी यांची नेमणूक झाली, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये सगळी विधानं काय आहेत? बरोबर आहे. चुकीचं काय आहे? चुकीचं यामध्ये काहीच नाही आहे, सर्व विधानं बरोबर आहेत. आता दादाभाई नौरोजी यांना काय म्हटलं जातं? आर्थिक राष्ट्रवादाचं जनक म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी यांना काय म्हटलं जातं? आर्थिक राष्ट्रवादाचं जनक, ओके. कारण त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव काय येतं? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. काय नाव येतं? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हा ग्रंथ कुणाचा जर म्हटलं तर तो येतो दादाभाई नौरोजी यांचा, अनब्रिटिश रूल इन इंडिया, ओके. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे दादाभाई नौरोजींचं एक महत्त्वाचं वाक्य आहे, ते म्हणजे भारतीय रेल्वे ब्रिटिशांसाठी दुभती गाय किंवा दुधारू गाय होती. भारतीय रेल्वे काय म्हटलं होतं? भारतीय रेल्वे ब्रिटिशांसाठी दुभती गाय किंवा दुधारू गाय होती. दुभती गाय किंवा दुधारू गाय होती, हे कोणी म्हटलं होतं? तर हे सुद्धा दादाभाई नौरोजी यांचंच ते स्टेटमेंट आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ओके. दुसरं महत्त्वाचं, जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. बर, असं एक म्हटलं, ह्याच्यामध्ये एक दोन वाक्य येतात ते एक कव्हर करू. आर्थिक राष्ट्रवादाचा जनक आपण आता जस्ट पहिल्या दादाभाई नौरोजींना म्हटलं, पण असं जर म्हटलं महाराष्ट्रामध्ये आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत कोण, तर त्याचं नाव लक्षात ठेवा, रामकृष्ण विश्वनाथ. महाराष्ट्रामध्ये आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत कोण? रामकृष्ण विश्वनाथ, हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतीय अर्थतज्ञ यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्तपत्र लिहून शेतकऱ्यांच्या ज्या आर्थिक हलाकीची कारणं म्हणजे अवस्तव जमीन महसूल आणि कालव्याकडे सरकारचं दुर्लक्ष हे सांगितलं होतं, तर ते कोण अर्थतज्ञ होते? रोमेशचंद्र दत्त. ठीक आहे, आता कृष्णशास्त्री चिपळूणकर कोण होते? तर यांनी अर्थशास्त्र हा जो शब्द, अर्थशास्त्र शब्द मराठीमध्ये रुजू केला किंवा त्याला रुळवला किंवा त्याला फेमस केला असं आपण म्हणतो, तर हे यांनी केला, रूढ केला. अर्थशास्त्र शब्द मराठीमध्ये कोणी रूढ केला? कृष्णशास्त्री चिपळूणकर. कारण 1855 त्यांचा जो ग्रंथ होता त्याचं नाव आहे अर्थशास्त्र परिभाषा. काय ग्रंथाचं नाव होतं? अर्थशास्त्र परिभाषा, हा त्यांचा ग्रंथ आहे. कोणाचा? कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा, अर्थशास्त्र परिभाषा. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, ओके. हरी केशवजी यांचा पण देश व्यवहार व्यवस्था नावाचा ग्रंथ होता, ते होतं, ओके. रोमेशचंद हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे
1861 साली भारतातील दुसरी कापड गिरणी डॅश डॅश येथून सुरू करण्यात आली. अचूक उत्तर येतं अहमदाबाद. दुसरं लक्षात ठेवा, कानपूर. कानपूर म्हणजे 1862 कापड गिरणी सुरू झाली होती. नागपूर 1877 टाटांनी सुरू केलेली एम्प्रेस मिल. टाटांची कोणती मिल म्हटलं जातं? एम्प्रेस मिल, हे लक्षात ठेवा. एम्प्रेस मिल टाटांनी सुरू केलेली, हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पहिली कंपनी मग कोणी, दुसरी म्हणतोय ना आपण, पहिली कोणी सुरू केली होती? पहिली जे म्हटलं तर त्याचं अचूक उत्तर येतं कावसजी दावर. काय येतं? कावसजी दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी, म्हणजे भारतातली पहिली कापड गिरणी म्हणून त्याला ओळखलं जातं, कावसजी दावर. कोणती सुरू केली होती? नाव काय होतं? बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी. नाव काय होतं? बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी हे त्याचं नाव होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील वर्तमानावरनं वृत्तपत्र ओळखा. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान यांच्याकडे जातो. भारतातील प्रथम रेल्वे जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याची बातमी या पत्रामध्ये चाक्या मसोबा या शीर्षकांतर्गत छापून आली. कोणत्या शीर्षकांतर्गत? चाक्या मसोबा. आन्सर येते ज्ञानोदय. ओके, म्हणजे मराठी अंक. आता ह्या ज्ञानोदयाचा मराठी अंकसुद्धा निघाला होता आणि हा मराठी अंक कोणी काढला होता? तर त्याचं नाव आहे शाहू कुकडे. काय नाव आहे? शाहू कुकडे यांनी या ज्ञानोदयचा मराठी अंक काढला होता, शाहू कुकडे, हे लक्ष असू द्या. आता याच्यामध्ये त्यांनी नकाशे पण छापले होते ह्या ज्ञानोदय पत्रामधून, म्हणजे 1842 साली अशा खंडाचा नकाशा छापला होता. 1842 साली ज्ञानोदयमधून अशा खंडाचा नकाशा छापण्यात आला होता. 1851 जो पिरियड आहे त्याच्यामधून युरोपचा नकाशा छापलेला आला होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, एवढ्या दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या. 1857 जे उठाव झाला याच्यासुद्धा उठाव मराठीच्या पत्रामधून छापले जात होते. ज्ञानप्रकाश म्हटलं कृष्णाजी रानडे, ज्ञानसिंधू म्हटलं तर वीरेश्वर छत्रे, प्रभाकर म्हटलं बहुमहाजन, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या पत्राने बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली? अरुणोदय. अरुणोदय, ओके, अरुणोदयाने सुरू केलेली होती, हे लक्षात घ्या. ठीक आहे, अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके यांनी हे पत्र सुरू केलं होतं 1866 आणि ते किती वर्ष चाललं? 45 चाललं होतं. अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके, काशीनाथ विष्णू फडके 45 चाललं होतं. 1911 हे पत्र बंद करण्यात आलं होतं. ओके, हे लक्षात घ्या. नेटिव्ह ओपिनियन यांनी हायकोर्टाचे निवाडे छापले जात होते. विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी हे सुरू केलं होतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि 1900 सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं. खालीलपैकी विधानामधून कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. ठीक आहे, डेक्कन रयत संघाची स्थापना 1916 झाली, बरोबर आहे. पहिली ब्राह्मणेतरांची पहिली महत्त्वाची संघटना म्हणून ओळखलं जातं. या संघटनेचं मुखपत्र अण्णासाहेब लट्टे आणि वालचंद कोठारी यांनी 3 ऑक्टोबर 1918 रोजी पुणे येथे सुरू केलं. डेक्कन रयत नावाचं पत्र, हे सुद्धा बरोबर आहे. या पत्राला आर्थिक मदत सयाजीराव गायकवाडांनी केली, चुकीचं आहे. या पत्राला मदत केली होती शाहू महाराजांनी. कुणी मदत केली होती? शाहू महाराजांनी, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन विधानामधून बरोबर असलेली विधाने ओळखा. सन 1900 दीनबंधू बंद झाल्यानंतर भास्करराव जाधव यांनी मराठा दीनबंधू सुरू केलं, बरोबर आहे. मराठा दीनबंधूच्या पहिल्या पानावरती विद्युत मागासलेल्या सर्व लोकांकरता असे शब्द होते, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, भास्करराव जाधव त्यांचं पुस्तक फक्त लक्षात ठेवा, बाकी महत्त्वाचं आहे. घरचा पुरोहित, भास्करराव जाधव म्हटलं घरचा पुरोहित, हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक होतं. आता हे जे मराठा दीनबंधू होतं याच्यामध्ये लेख हे जे शिवराम जन्मा कांबळे ना यांचे लेख होते, हे लक्ष असू द्या. दीनबंधू कोणाचा आहे? भास्कर कृष्णराव भालेकर, बरोबर. दीनबंधू सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून, पण मराठा दीनबंधू म्हटलं भास्करराव जाधव, हे लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं. पुढचा प्रश्न आहे, विदर्भातल्या अकोला अमरावती विभागामध्ये सत्यशोधक चळवळ कोणी रुजवली? कृष्णराव भालेकरांनी. कारण हे रामय्या व्यंकय्या आयुवेरू आणि हे वेंकू बाळोजी काळेवार हे जे म्हटलं बांधकाम कंत्राटदार मुंबईमधले होते, आणि संतोजी लाड म्हटलं डॉक्टर संतू लाड यांचं तर कार्य आपण ऑलरेडी कव्हर केलेलं होतं, त्याच्यामुळं कृष्णराव भालेकर हे काय आहे तुमचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस क्लासेस मिशनच्या कोणत्या सभेमध्ये बोलताना लोकमान्य टिळकांनी म्हटलं जर देवानं अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही? ती दुसरी सभा होती. ओके, कारण हे अगोदर आपण पाहिले 1911 1912 1913 डिप्रेस क्लासेस मिशन म्हणतोय. ठीक आहे, डिप्रेस क्लासेस मिशन आहे ना,
ओके डिप्रेस क्लासेस मिशन म्हटल्यानंतर 1906 स्थापना आहे डिप्रेस क्लासेस मिशनची, म्हणजे 18 ऑक्टोबर 1906 स्थापना आहे, बरोबर। मग ह्याच्यामध्ये 1907 पहिली परिषद झाली, 1908 दुसरी झाली, 1909 तिसरी झाली आणि 1910 चौथी झाली, बरोबर। यातली पहिली परिषद कुठं झाली होती तर ती सुरतला झाली होती, ठीक आहे। दुसरी परिषद कुठं झाली होती तर ती चेन्नईला झाली होती डिप्रेस क्लासेस मिशनची। तिसरी परिषद कुठं झाली होती तर ती लाहोरला झाली होती 1909 आणि चौथी परिषद कुठं झाली होती तर ती मद्रासला झाली होती। तर यामधली जी दुसरी सभा आहे म्हणजे 1908 चेन्नईला झालेली परिषद होती, याच्यामधून लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं दर्देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही। पुढचा प्रश्न आहे रुपी फंड, कापड फंड, तांदूळ फंड, पेटी फंड यासारख्या फंडाशी संदर्भात, हां विठ्ठल रामजी शिंदे। विठ्ठल रामजी शिंदे म्हटलं भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न कुठून प्रकाशित केला हे लक्षात असू दे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आता हा ग्रंथ त्यांचा येतो, कुठून प्रकाशित केला 1933 साली, कुठून प्रकाशित केला म्हटलं की कोल्हापूर, हे लक्षात घ्या कोल्हापूरहून त्यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला होता। पुढचा प्रश्न आहे 1928 स्थापन करण्यात आलेल्या नेहरू कमिटीमध्ये, 1928 स्थापन करण्यात आलेल्या नेहरू कमिटीमध्ये मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर त्याचे सेक्रेटरी कोण होते, सिंपल आहे जवाहरलाल नेहरू होते, लक्षात घ्या मोतीलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते, नेहरू रिपोर्ट जो म्हणतो आपण, आणि सचिव कोण होते किंवा सेक्रेटरी कोण होते तर जवाहरलाल नेहरू होते। एम आर जयकर म्हणजे कोण आहेत तर हिंदू महासभेच्या संदर्भात येतात, लक्षात असू द्या। कॉर्नवेलिसने प्रत्येक जिल्ह्याचा आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले, दरोगा, ओके। ह्याच्यामध्ये लक्षात द्या जिल्हाधिकारी पदाची निर्मिती 1772 करण्यात आली होती आणि कोण होतं, वॉरेन हेस्टिंग यांनी केलेली आहे, वॉरेन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली आहे। उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर जो म्हणतो हे पद कुणी निर्माण केलं, डेप्युटी कलेक्टर हे पद कुणी निर्माण केलं असं जर म्हटलं तर लॉर्ड विल्यम बेंटिक हे तुमचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे लॉर्ड विल्यम बेंटिक, ओके। थँक्यू।